नमस्कार रसिको. आपल्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या कानावर एखादा सच्चा सूर पडतो किंवा प्रामाणिक साक्षात्कारी सूर येतो, सत्वशील सूर येतो किंवा भीमसेनजींसारखा रियाजी सूर येतो, असा सूर ऐकल्यावर आपल्याला ज्या ज्या गायक गायिकांची आठवण होते त्यापैकी दोन महत्त्वाचे गेल्या शतकातले गायक म्हणजे गान सरस्वती किशोरताई आमोणकर आणि स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी. नेस्वळ सादर करीत आहे सहेला रे, अर्थात एक सवाई स्वरानुभव. भारतामध्ये अनेक नद्या आहेत. नद्यांचा उल्लेख अशासाठी करतो आहे की मोजायला गेलो तरी 500 ते 700 नद्या सहज आपल्याला सापडतील, परंतु त्या सर्व नद्यांमध्ये गंगा, जमुना, गोदावरी, नर्मदा, तापी अशा काही नद्यांची नावं आपल्याला पाठ करावी लागत नाहीत. तसंच आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा विचार केला तर गेल्या 125 ते 150 वर्षांमध्ये कितीतरी थोर गायकांनी नायकांनी आपल्या या सांस्कृतिक जीवनामध्ये अतिशय मोलाची अशी कामगिरी केलेली आहे. त्यापैकी उदाहरण किंवा नावं द्यायची झाली तर अल्लाद या खासाहेब, भास्करबुवा बखले, बालगंधर्व मास्तर, कृष्णराव फुलंब्रीकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, अशी काही गिनीचुनी मंडळी आहेत की भारतीय शास्त्रीय संगीताच्या इतिहासात आपण या मंडळींना वगळू शकत नाही. त्यापैकी जे कलावंत आहेत त्यापैकी आजचे हे दोन कलावंत, तीच दोन नावं, गान सरस्वती किशोरताई आमोणकर आणि भारतरत्न भीमसेन जोशी. आजच्या आपल्या सहेला रे या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत संत ज्ञानेश्वरांच्या ओव्याने, ज्या संगीतबद्ध केलेल्या आहेत किशोरीताई दे. ज्ञानेश्वरांच्या ओव्या. जाणी
नवामि पुरा जान